Today we learn about the types of reflection of light. So first type is a regular reflection of light on the smooth surface, and the second one is a irregular reflection of light on rough surface. दोन प्रकारांचे आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण आज प्रकाशाचं नियमित आणि अनियमित परावर्तन हे सपाट पृष्ठभागावर आणि रफ म्हणजेच खडबडीत पृष्ठभागावर प्रकाश परावर्तन कसं होतं त्याचा आपण एक प्रयोग पाहू. यासाठी आपण एक स्मूथ सरफेससाठी आरसा वापरू आणि एक टॉर्च आणि रफ सरफेससाठी आपण ह्याच आरशाचा एक मागील भाग जो काही रफ आहे तो आपण वापरणार. चला तर मुलांनो मग आपण प्रयोगाला सुरुवात करू. मुलांनो आपण ह्या आरशाला या पद्धतीने ॲडजस्ट करू म्हणजे स्मूथ सरफेस आपल्याला दिसेल. याचं रिफ्लेक्शन कसं होतं ते आता आपण पाहू. मुलांनो यू ऑब्झर्व दॅट सो द लेझर टॉर्च लाईट रिफ्लेक्ट ऑन द मिरर. दिस इज अ इन्सिडेंट रेज अँड दिस इज अ रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे मुलांनो ह्या लेझर टॉर्चमधील किरण हे सपाट पृष्ठभागावर पडले असता त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्याला होताना दिसतं आहे. आता आपण रफ सरफेसवर होणारं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ते पाहू. सो स्टुडंट्स यू ऑब्झर्व हाऊ द इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन रफ सरफेस. दिस इज अ रफ सरफेस. आपण त्या रफ सरफेसला ह्या पद्धतीने ॲडजस्ट करू आणि अंधाऱ्यामध्ये आपण ते लेझर टॉर्चने किरण हे परावर्तित होतात की नाही त्याविषयी आपण आता पाहू. सो स्टुडंट यू ऑब्झर्व दॅट सो लेझर लाईट ऑन द रफ सरफेस. सो दिस इज अ इन्सिडेंट रेज बट द रिफ्लेक्टेड रेज डज नॉट फॉर्म प्रॉपरली. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की प्रकाश किरण ज्यावेळेस रफ सरफेसवर असतात तर ते परावर्तित व्यवस्थित होत नाहीत. म्हणजेच काय की त्यांचे जे किरणं असतात हे सरळ रेषेत नसतात. मात्र स्मूथ सरफेसवर प्रकाश किरण पडले असता त्याचं परावर्तित किरण हे सोप्या पद्धतीने होत असतं, इझी होत असतं. धन्यवाद.